शहरातील जवळपास सर्वच वसाहतीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून येत असल्याने कंटेनमेंट झोन संरक्षण करणारी यंत्रणा गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. शासन निर्देशनानुसार महापालिकेने 20 पेक्षा अधिकचे कोरोना रुग्ण आढळल्यावर वसाहती कंटेनमेंट झोन म्हणून निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र महिनाभरात शहरातील जवळपास सर्वच वसाहतीतून रुग्ण निघाले असून अजूनही निघत आहे, त्यामुळे अखेर शहरच कंटेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे. स्मार्ट सिटी टीमने शहरातील 15 झोन्स कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 1 मार्चपासून कोरोना संसर्गाने पुन्हा थैमान घातले आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आढळत असल्याने शासन निर्देशनानुसार कंटेनमेंट झोन निश्चित करून त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे पालिकेने ठरवले. मात्र मागील महिनाभरापासून शहराच्या विविध भागातून रोजच अधिकचे रुग्ण निघत असल्याने आज घडीला अशी एकही वसाहत नाही की जेथे 20 पेक्षा कमी रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे अखेर शहरच कंटेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पांडे यांनी शासन निर्देशनानुसार कंटेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम स्मार्ट सिटीच्या ASCDCL कंपनीच्या टीमला दिले आहे. शासन निर्देशनानुसार कंटेनमेंट झोन 3 प्रकारात निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मायक्रो कंटेनमेंट एरियात 20 आणि त्याहून अधिक 100 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेले मेजर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाणार आहे.